नमस्कार दर्शकों, आजच्या रुचिरा या कार्यक्रमात मी आपली होस्ट क्रांती तलवार आपले सहर्ष स्वागत करते। भारत हा एकमेव असा वैविध्यपूर्ण देश असल्याकारणाने इथे प्रत्येक सण हा खूप प्रेमाने आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून साजरा केला जातो। आणि म्हणूनच होळीचं नाव ऐकताच सर्वप्रथम आपल्या मनात जे नाव येतं ते आहे पुरणपोळी। होळी रे होळी, पुरणाची पोळी। तर स्वागत करूया आपल्या गेस्ट शेफ श्रुतिका पराडकर यांचं। या मॅडम नमस्कार। नमस्कार मॅडम, आपलं रुचिरा या कार्यक्रमात सहर्ष स्वागत। धन्यवाद। तर मॅडम, आमच्यासाठी कोणता असा स्पेशल पदार्थ घेऊन आला? आज मी होळीसाठी स्पेशल पुरणपोळी दाखवणार आहे। म्हणजे बेसिक पुरणपोळीचं साहित्य तेच असणार, पण त्यामध्ये एक ट्विस्ट म्हणून बदामाची पावडर मी टाकणार आहे। फारच रिच अशी पुरणपोळी होणार आहे। हो हो। तर मॅडम, आम्हाला सांगाल की त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल? एक वाटी गहू, गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा याचं भिजवलेलं पीठ आहे, एक वाटी गूळ, एक वाटी चणा डाळ, एक वाटी मैदा, एक वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी भाजलेल्या बदामाची पूड, पुरणपोळीला लावायला साजूक तूप, वेलदोड्याची पूड। सर्वप्रथम आपल्याला डाळ 3-4 पाण्याने धुवून घ्यावी लागेल आणि त्यानंतर मग 4-5 शिट्या होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायची। तर मी वेळेच्या बचतीसाठी आधीच डाळ शिजवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला पुरण तयार करण्यासाठी आधी यामध्ये गूळ टाकून आपल्याला शिजवावं लागेल। बरं, तर मग आता मी सर्वात पहिले कुकरची डाळ जी आहे ती काढून आपण ती चाळून घेऊया। बरं, तर त्यासाठी मला एक गाळण लागेल। ही डाळ आपण पहिल्यांदा गाळून घेऊया याच्यामध्ये। आता या कढईमध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया। बरं, आणि यामध्ये ही एक वाटी डाळ आहे तर एक वाटी आपल्याला गूळ मिक्स करावा लागेल। बरं, जेवढी डाळ तेवढंच गूळ। हो। आणि हे फक्त एकत्र सगळं एकजीव होईपर्यंत त्याला आपल्याला शिजवायचं। हे एकजीव होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आणि ज्या वेळेला पुरण पूर्णपणे शिजतं त्यावेळेला हा जो गूळ आहे हा पूर्ण वितळून जातो आणि डाळीमध्ये पूर्ण एकजीव होतो आणि हे जे पुरण आहे हे कडा सोडायला लागतो भांड्याची। बरं, आता हे ज्या वेळेस शिजून तयार होईल त्यानंतर आपण हे पुरण यंत्रातनं काढून घ्यायचं। बरं, किंवा पुरणासाठी जी गाळणी मिळते त्याच्याने सुद्धा आपण ते गाळून घेऊ शकतो। बरं, तर मॅडम, तुमच्या जीवनाची सुरुवात तुम्ही कुठल्या शिक्षणाने केली? ॲक्च्युली माझं ट्रिपल ग्रॅज्युएशन झालेलं आहे। अरे वा। इतिहास हा माझा आवडता सब्जेक्ट आहे। अच्छा। तर इतिहासामध्ये एम ए केलेलं आहे। बरं, बी ए नंतर एम ए आणि त्याच्यानंतर लायब्ररी सायन्समध्ये पी लिट केलेलं आहे। अच्छा। पण एवढं करून पण माझा आवडीचा विषय कुकिंगच आहे, त्यामुळे मग कुकिंगमध्येच माझं करिअर चालू आहे। अच्छा। असं खूप रेअर असतं की ज्यांनी एवढं एज्युकेशन करूनसुद्धा कुकिंगशी संबंधित असणारी लोक आजच्या जमान्यात खूप कमी आहेत। हो, कारण याला कारण म्हणजे माझी आई आहे ॲक्च्युली, कारण ती पहिल्यापासून कुकिंगची तिला भरपूर आवड होती आणि तिच्या हाताला इतकी चव होती ना की खूपच, म्हणजे आहे आतासुद्धा, पण ती आता थोडं वार्धक्यामुळे ती आता काही करू शकत नाही, पण मग तिचा वसा मी चालवते। अरे वा। तिचा जो कुकिंगचा बिझनेस होता तो मी लग्न झाल्यानंतर मग मी स्वतः करायला सुरुवात केली। अच्छा। आता ही डाळ शिजल्यानंतर आहे ना तुम्ही यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। वेलची पावडर नेहमी सर्वात शेवटीच टाकायची, कारण त्याचा स्वाद जो असतो तो मग पूर्ण वेळ जास्त वेळ राहतो। गॅस बंद। बर, व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला वाटून घ्यायचं। बर, त्यात मी हा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी हे बाजूला ठेवते आणि मी घरूनच करून आणलेलं पुरण तुम्हाला दाखवते। तर हे वाटून घेतलेलं पुरण आहे, हे बघा एकदम कोरडं आणि एकदम बारीक असं मऊ सूत वाटून तयार झालेलं आहे। बर, आता आपण यामध्ये भाजलेले बदाम, म्हणजे भाजले तुम्ही भाजून घ्या किंवा तळून घ्या बदाम, तुपामध्ये तळून घ्यायचे आणि त्याची पावडर करून यामध्ये मिक्स करायची। बर, तर यामुळे त्याचा जो स्वाद येतो ना पुरणाचा तो एकदम नटी स्वाद येतो। हो, आणि चवीला खूप सुंदर लागतं। बरोबर। म्हणून मी हे नॉर्मली कोणी घालत नाही, पण मी माझ्या पद्धतीने एक नवीन ट्विस्ट शोधून काढला। बरोबर। तुम्हाला ही पावडर द्या आणि एक टीस्पून द्या।
तर पाहिलात मित्रांनो, आपले इकडचे गेस्ट नेहमीच आपल्याला एक खूप सुंदर असा ट्विस्ट शिकवून जातात आणि ह्या पुरणाच्या पुरणपोळीत जो जो आपण नटी ट्विस्ट देतो आहे त्यांनी नक्कीच ही खूपच रिच पुरणपोळी अशी होणार आहे. आणि त्याचा जो सुगंध दरवळतो आहे त्याच्यावरनंच मला कळतं आहे की त्याच्या आतला जो फ्लेवर आहे तो खूपच छान असणार आहे. तर तुम्ही अजून तुमच्या स्पेशालिटी अशा काय काय आहे तुमच्या बिझनेससाठी तुम्ही बनवता? मी बऱ्याच प्रकारचे कुझिन करून देते. म्हणजे जसं आपलं चायनीज आहे, महाराष्ट्रीयन फूड आहे, मालवणी फूड आहे, त्यानंतर पंजाबी डिशेस आहे, साऊथ इंडियन आहे. अरे वा. असं वेगवेगळं मी माझं कॅटरिंगचा बिझनेस असल्यामुळे मी ते सगळे पदार्थ बनवते आणि वर्षभर माझ्याकडे दिवाळीचे पदार्थ असतात आणि त्याशिवाय पुरणपोळी, परत सणावारी जे असतात ना जसे पुरणपोळी आहे, मोदक आहेत, या सगळे पदार्थ मी बनवते. गुळपोळी, परत अजून तिळाचे लाडू, सगळ्या प्रकारचे लाडू सुद्धा मी बनवते. अरे वा. आता हे आपलं मिक्स झालेलं आहे पुरण, तर आपण पुरणपोळी करायला सुरुवात करूया. बरं, क्रांती मला तू मैदा दे. हा एक वाटी मैदा आहे, यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये तेल लागेल. यामध्ये चवीप्रमाणे मीठ. मला पाणी द्या. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून थोडं सैलसर पीठ आपण भिजवून घेऊया. बर. आता हे पीठ जे भिजवून झालेलं आहे आपलं, तर हे 2 तास आपण मुरायला ठेवून देऊया. बरं, तर 2 तास मुरवल्यानंतर आपलं इथे हे पीठ तयार आहे. आणि मॅडम, तुम्ही पुरणसुद्धा तयार करून आणलेत? हो हो, मी घरूनच तयार करून आणले. तर आपण पुरणपोळी बनवायला आता सुरुवात करूया. बरं, मला एक तवा लागेल. तर आपण या भिजवलेल्या पिठाचा एक गोळा घेऊया. आणि मला असं वाटतं की गव्हाचं पीठ मिक्स केल्याने लाटायला सुद्धा बऱ्यापैकी सोपं होतं. हो, अगदी. हो, तर आपण या पिठाची आधी एक वाटी तयार करून घेऊया. जेवढा पिठाचा गोळा घेणार त्याच्या 1.5 किंवा 2 पट आपण पुरण याच्यामध्ये भरू शकतो. तर आता हे बघा, हा ही वाटी तयार झाली आहे. यामध्ये आपण हा पुरणाचा गोळा ही बघा. पुरणपोळीचा हा उंडा बंद करणं म्हणजे सुद्धा एक कला आहे, कारण जर का तुम्ही व्यवस्थित बंद नाही केला तर पुरण बाहेर येऊ शकतं. बरोबर. त्यामुळे ह्याला एकदम पूर्ण असं व्यवस्थित बंद करायची. आणि तुम्ही पाहतच आहात की ताईंनी किती स्टफिंग घेतलं आहे, त्याच्यामुळे त्याचा जो स्वाद आहे तो खूपच सुंदर असणार आहे. आणि हे वरती आलेलं जे एक्स्ट्रा पीठ असतं ना, हे आपण काढून टाकायचं आणि हे तोंड बंद करायचं. आता बंद केल्यानंतर पण लगेच पोळी लाटायला घ्यायची नाही, तर पीठ लावून आधी तिला हाताने हे पसरून घ्यायचं पीठ. बरं. असं दाबून घ्यायचा हा उंडा. त्यामुळे काय होतं की आपली जी पोळीमधलं जे पुरण आहे ना ते अगदी कडेपर्यंत पोहोचतं. बरं. आणि हीच एका अनुभवी माणसाची पहचान आहे की तुम्ही एवढ्या छान प्रकारे ते दाखवत आहे आणि प्रत्येक स्टेज जी आहे ती लाटण्यापासून स्टफिंगपर्यंत सगळं ते अगदी व्यवस्थित आपल्याला इथे ताईंनी दाखवलं आहे. आणि पोळी लाटताना नेहमी हलक्या हाताने लाटायची. बरेच जण एका साईडने लाटतात, तर त्यामुळे काय होतं, एक बाजू पातळ येते आणि एक बाजू खालची जाड राहते. तसं न करता तुम्ही तिला पलटवायची आणि दोन्ही साईडनी लाटायची. हे बघा, आपली पुरणपोळी लाटून तयार आहे. वा. आता आपण हिला भाजूया. हे
त्याच्यासाठी आपण पॅन आधी हाय फ्लेमवर गरम करून घेतलं. हो, तवा आधी तापवून घेतलेला आहे, नंतर मिडियम करायचा. मला जरा एक टीस्पून द्या आणि हे तुपाचं द्या. पहिल्यांदा पोळी आपण उलटवून घेऊया. तर आपल्याला ही प्रत्येक साईडवर जवळजवळ एक मिनटं परतायची. तर तुम्ही आता जे आम्हाला पुरणपोळ्यांचे प्रकार सांगितले हे सर्वच तुम्ही घरी बनवता? नाही, खापर पोळी मी घरी बनवत नाही. आणि ब्राह्मणांमध्ये जाड पोळी कोणी खात नाही, त्यांना बारीकच पातळच आवडते. त्यामुळे ही बघा टम्म मुगलेली पुरणपोळी. आता याला आपण तुम्ही साजूक तूप वरतून लावू शकता किंवा उतरवल्यानंतरही तुम्ही तुपाबरोबर खाऊ शकता, पण मला ही अशी तूप लावलेली पोळी फार आवडते. वा, छान फुगलेली पुरणपोळी पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय एकदम. हो ना. जसा भटुरा फुगतो तेवढी ती तेवढ्या रीतीने ती फुगली. हो, पुरणपोळी म्हणा, भाकरी म्हणा, साधी पोळी म्हणा, फुगली की तिची चव खूप वाढते, नाही तर मग ती कच्ची लागते. आणि याच्यात तुमच्या पीठ मळण्याची कला सुद्धा बरीच कामात येते, नाही का? हो हो. ही बघा अशी ही खमंग भाजून घ्यायची. अरे वा, मला एक प्लेट द्या. ही आपली पोळी. आता आपण ही पुरणपोळी साजूक तुपाबरोबर, दुधाबरोबर किंवा कटाची आमटी आपल्याकडे केली जाते त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर दर्शको, बघा आपली ही बदामी पुरणपोळी तयार आहे. ताईंनी खूप मेहनत घेऊन खूप सुंदर पुरणपोळी बनवली आहे. ती ज्या प्रकारे फुगली आहे त्यावरनंच कळत होतं की त्याची किती उत्तम अशी क्वालिटी आहे. आणि ही खायला मी खूपच आतुर आहे. तुम्ही नक्कीच त्याची रेसिपी नोट केली असेल आणि समजा नाही केली तर आता तुम्ही करा. पुरणपोळी करण्याची कृती अशी आहे. सर्वप्रथम चणा डाळ 3-4 वेळा पाण्याने धुवून घ्यावी आणि 4-5 शिट्ट्या होईपर्यंत डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. यानंतर त्यात गूळ घालून पुन्हा डाळ शिजवून घ्यावी. गूळ पूर्ण विरघळून एकजीव होईपर्यंत मिश्रण हलवत राहावं. शेवटी यात वेलची पूड घालून गॅस बंद करावा. शिजवलेली डाळ पुरण यंत्राच्या साह्याने छान बारीक वाटून घ्यावी. तयार पुरणामध्ये बदामाची पावडर मिक्स करून घ्यावी. एका भांड्यात 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यावं. 2 चमचे तेल घालावं आणि चवीपुरतं मीठ घालून सैलसर पीठ भिजवून घ्यावं. भिजवलेलं पीठ 2 तास ठेवून द्यावं. यामुळे पीठ चांगलं मुरून पोळी मऊसर होते. यानंतर तयार कणकेची पारी करून त्यात पुरणाचं सारण भरावं आणि पोळी लाटून घ्यावी. पोळी साजूक तुपावर भाजावी. तयार आहे होळी स्पेशल पुरणपोळी. तर ताई, आता आपण दुसरा पदार्थ कोणता करणार आहोत? आपण एक खांदेशातली खीर आहे, गव्हाची खीर. ती जास्त प्रचलित नाही आहे खरं तर. तर म्हटलं आपण आज तीच दाखवा. दूध ओलवून गव्हाची काढलेली भरड, ओल्या नारळाचे तुकडे, किसलेला सेंद्रिय गूळ, पीठ भिजवण्यासाठी तेल, गुलकंद, बदामाचे तुकडे, बेदाणे, पिस्त्याचे काप, काजूचे तुकडे. तर त्यासाठी काय असतं की आपले जे साधे गहू असतात ते समजा 1 वाटी गहू तुम्ही घेतले तर त्याच्यावर पाणी शिंपडून त्याला थोडं ओलसर करून घ्यायचं. बरं. आणि त्यानंतर त्यांना बांधून ठेवायचं. तुम्ही रात्रभर बांधून ठेवलेत तर उत्तम, नाही तर मग 2-3 तास जरी बांधून ठेवलेत तरी चालेल. आणि त्यानंतर मग
त्यांना मिक्सरमध्ये आपण उलट सुलट असं बटन हे करून त्याचा कोंडा काढून घ्यायचा बरं आणि तो पाखडून घ्यायचा बरं आणि मग पाखडल्यानंतर मिक्सरमध्ये त्याला थोडं जाडसर असं भरडकूट करतो ना आपण त्याप्रमाणे करायचं आणि मग त्यावेळेला मग तुम्ही अशी भरड तयार होते ही पहा ही अशी जाडसर भरड तयार होते आणि ह्याचा वापर आपण गव्हाची खीर करण्यासाठी करणार आहोत. तर ही जी भरड आहे ना ही आपल्याला कुकरमध्ये घालून चार पाच शिट्या काढून आपल्याला शिजवून घ्यावी लागेल. बरं तर मला कुकर द्या आणि ती भरड द्या. आता ही एक वाटी भरड आहे तर कमीत कमी अडीच वाट्या किंवा तीन वाट्या तुम्हाला पाणी यामध्ये घालावं लागेल. तर आता मी ही भरड घालते. मला पाणी देता अडीचपट पाणी आपल्याला त्यात घालायचं आहे. हो म्हणजे गहू पूर्ण शिजला पाहिजे आणि थोडं पाणी अजून त्याच्यामध्ये ओलसर राहण्यासाठी टाकायचं आहे आपण. बरं आणि ह्याला आपण किती शिट्या शिजवणार? पाच सहा शिट्या शिजवायच्या. बरं आता हा आपण हा कुकर जरी लावला ना तरी यातला कोंडा जरी काढलेला असला गव्हातला तरी तो थोडा चिटकून झाकण्याला येईलच कुकरच्या झाकण्याला. बरं तर तो नंतर काढून टाकायचा आपण. बरं आता मी हा गॅस लावते. आता चांगल्या पाच ते सहा शिट्या येईपर्यंत आपण याला शिजवून घेऊ. बरं तर आपण ही शिट्टी काढून गव्हाची जी दलिया शिजलेला आहे तो आपण काढून घेऊया. हा बघा किती छान शिजलंय ना. आता ही जी काढलेली खीर आहे आपण यामध्ये गूळ मिसळायचा आहे पण त्यासाठी मला एक भांडं लागेल. या पॅनमध्ये आपण लागेल त्या प्रमाणामध्ये हे गव्हाचं शिजलेलं आपण हे बॅटर टाकून घेऊया यामध्ये. तर साधारण त्याचं काही माप आहे का की एक कप दुधासाठी आपण किती गव्हाचं? नाही मला गूळ द्या. हा बरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोडी जशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही गूळ टाकू शकता. एक टीस्पून द्या. आता हा गूळ वितळेपर्यंत फक्त आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे. बरं हा गूळ इथे वितळतोय तोपर्यंत आपण जे आपल्याकडे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण जरा शॅलो फ्राय करून घेऊया. परतून घेऊया. मला एक कढई लागेल. हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा शॅलो फ्राय. नुसतं शॅलो फ्राय केलं तरी सुद्धा स्वाद छान येतो त्याचा. बरं त्याचा फक्त कच्चा स्वाद जाणं हे महत्त्वाचं. हो आणि रोस्ट केलेले ड्रायफ्रूट खूप जास्त छान लागतात. यामध्ये आधी आपण खोबरं टाकूया. खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत थोडं आपण परतून घेऊया. थोडासा बदामी झाला तरी पुरेसा. बरं आणि ह्यात आपण असं खोबऱ्याचे तुकडे घालण्याशिवाय खोबऱ्याचं जर दूध घातलं नारळाचं दूध तर तरी सुद्धा चालेल का? हो नारळाचं दूधही चालू शकतं पण हे कसं खोबऱ्याचे तुकडे घातल्यावर ते खाताना जरा क्रंच तोंडामध्ये क्रंच येतो ना तर छान वाटतं जरा. बरं
बघायला खमंग वास पण सुटलाय छान नारळाचा. आता यामध्येच आपण जे ड्रायफ्रुट्स आहेत आपल्याकडे ते टाकूया. हे बदाम, बदामाचे तुकडे करायचे आणि ते टाकायचे. बरं, तुम्हाला हवे असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही आत. हो हो. त्यानंतर हे पिस्ते, काजू, आणि हे किशमिश. बरं, सोबतच इथे एक नजर टाकूया. हा पहा, गूळ पूर्ण वितळला आहे. हो, आता यामध्ये आपण लगेच दूध टाकायचं नाही, कारण खिरीमध्ये गूळ असल्यामुळे गूळ आणि दूध एकत्र आले तर ते दूध फाटू शकतं. बरं, म्हणून याला बंद करायचा गॅस हा आणि याला थंड होऊ द्यायचं. बरं, तोपर्यंत आपले ड्रायफ्रूट्स पण परतून झाले. आपण गॅस बंद करूया. बरं, हे थंड झाल्यानंतर आपण मग सर्व्ह करूया. बरं, आता हे बघा, यामधला गूळ वितळलाय तर यामध्ये आपण हे जे परतवलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेऊया. बरं, तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. मी सगळेच घालते. अरे वा, तर प्रेक्षक पाहताय की ही किती ड्रायफ्रूट्स भरपूर घालून अशी खूपच रिच अशी खीर झालेली आहे. आणि शिवाय ते घरीच भरडलेले जे गहू आहेत त्यांनी ह्याचा जो स्वाद आहे हा नक्कीच खूप सुंदर असणार आहे. आणि आपण ह्याला मिक्स करून थंड व्हायला ठेवूया. थंड होऊन जेव्हा आपण दूध घालणार त्यानंतर त्याला परत गरम करायचं आहे का? नाही नाही, त्याला गरम करायचं नाही. ही सर म्हणजे पूर्णपणे थंडच करून खाल्ली जाते खरं तर. बरं, आता आपण हे गार होण्याची वाट पाहूया. क्रांती, मला वाटतं आता ही खीर बऱ्यापैकी थंड झालेली आहे, तर आपण ह्याला याच्यामध्ये आधी वेलची पावडर टाकूया. बरं, ते सर आणि खिरीमध्ये थोडा ट्विस्ट म्हणून गुलकंदही आपण घालूया. हा खूपच सुंदर ट्विस्ट ताईंनी आपल्याला दाखवला आहे गुलकंदाचा, कारण त्याचं जे कॉम्बिनेशन आहे भरडलेले गहू, नट्स आणि गुलकंद हे खूपच छान कॉम्बिनेशन, हे सगळं खूप छान मिळून येणार आहे. आणि गुलकंदामुळे कसं त्याला गुलाबाचा स्वाद येतो, म्हणजे वेगळा इसेन्स टाकायची गरज नाही. बरोबर, म्हणून मग हा गुलकंद आपण यामध्ये घालावा. तुम्ही केवडा जल टाकू शकता किंवा आपला वनिला इसेन्स टाकू शकता, अननसाचाही टाकू शकता. तुम्हाला हवा तो इसेन्स तुम्ही यामध्ये वापरू शकता, पण गुलकंदाचा जो स्वाद येतो ना तो काही वेगळाच असतो. आणि ही खानदेशी पद्धत आहे की आपण दूध शेवटी त्याच्यात मिक्स करतो. हो हो, नाही कारण हा सर्व्ह करताना टाकतो, कारण हे गरम असल्यामुळे दूध फाटू शकतं ना, म्हणून हे थंड करूनच खायचे. बरं, म्हणजे अगदी फ्रीजमध्ये थंड करायची गरज नाही, पण साधारण गार झाली की मग ही आपण सर्व्ह करायची. मला एक सर्व्हसाठी बॉल द्या. ही आपण याच्यामध्ये तुम्हाला हवी त्या प्रमाणात त्या गुळामुळे त्याला एक सुंदर अशी शाईन आलेली आहे. हो, आणि ड्रायफ्रूट्समुळे अतिशय पौष्टिक आहे. आता यामध्ये आपण दूध घालूया. मला स्पून द्या. त्याचबरोबर आपण थोडस तूप घालूया. म्हणजे हे थंड करून मग आपण त्यात हे तूप घालतो. हो, म्हणजे चवीला छानच लागते ते. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बरं,
या जे विविध तुम्ही स्वाद मिक्स केला ते खरंच खूपच अनोखे आहेत आणि अशी खीर मी सर्वप्रथमच पाहते आणि त्याचा जो सुगंध येतो आहे त्यानेच कळतं आहे की ती किती टेस्टी असेल. नक्कीच. तर अशी ही थंडगार गव्हाची पौष्टिक खीर तयार आहे. सुरुवातीला गव्हाची भरड कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. यानंतर एका भांड्यात शिजवलेले गहू घालावे आणि अर्धी वाटी गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण ढवळत राहावं. दुसऱ्या बाजूला एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालून त्यात ओलं खोबरं बदामी रंग होईपर्यंत परतावं. त्यानंतर त्यात बदामाचे काप, पिस्त्याचे काप, काजूचे तुकडे आणि बेदाणे छान तुपावर परतून घ्यावेत. हा सुका मेवा परतून झाल्यानंतर गव्हाच्या मिश्रणात घालावा. शेवटी वेलची पूड आणि गुलकंद घालून मिश्रण थंड होऊ द्यावं. थंड झाल्यानंतर सर्व्ह करताना आधी वाटीमध्ये खीर घ्यावी, वरून दूध घालावं आणि मग चमचाभर तूप घालून ही खीर सर्व्ह करावी. तयार आहे गव्हाची खीर. प्रेक्षक हो, आज आपण इथे एवढ्या सुंदर पारंपरिक रेसिपी शिकलो त्याबद्दल आपल्या गेस्ट श्रुतिका पराडकर यांचं अनेक अनेक धन्यवाद. आणि अशाच रेसिपीसाठी पाहत रहा रुचिरा. धन्यवाद.